मित्रांनो, आताच काही वेळापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अत्यंत तातडीचे आणि महत्त्वाचे एक परिपत्रक काढलेले आहे. तर ते परिपत्रक काय आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांखुरिया यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी असाच खात्रीशीर अपडेट मिळवण्याकरता शब्दांखुरिया यूट्यूब चॅनलला, त्याचप्रकारे शब्दांखुरिया टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांकरता फॉर्म भरण्यासंदर्भात डेट जाहीर केल्या होत्या आणि त्यानंतर आज अखेर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने इंजिनिअरिंग आणि फार्मसी सोडून राहिलेले सर्वच जे काही अभ्यासक्रम आहेत त्यांचे उन्हाळी 2022 परीक्षेचे फॉर्म भरण्यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढलेले आहे. आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी असा विषय दिलेला आहे की शैक्षणिक सत्र 2021-22 करिता सर्व अभ्यासक्रमाला नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांचे उन्हाळी 2022 पासून सर्व अभ्यासक्रम परीक्षांचे परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्याबाबत, म्हणजेच तुमच्या ज्या उन्हाळी 2022 परीक्षा आहेत त्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत अधिकृत असे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढलेलं आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सत्र 21-22 करता सर्व अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांनी त्यांचे जे आवेदनपत्र आहेत ते दिनांक 20-4 ते दिनांक 30-4 या दरम्यान भरवायचे आहेत. म्हणजेच परवा ते दिनांक 30 एप्रिल या 10 दिवसांमध्येच तुम्हाला तुमचे जे परीक्षेचे आवेदनपत्र आहेत ते भरून टाकायचे आहेत. हे सर्वात महत्त्वाचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये विविध शाखांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. तर हे पत्र जे काही आवेदनपत्र आहेत ते कसे भरायचे या संदर्भात विद्यापीठाने अगोदरच सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे आवेदनपत्र भरायचे आहेत. यासाठीचा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे तो तुमच्या महाविद्यालयामध्ये अवेलेबल असेल, तेथून तुम्हाला तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड घ्यायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज भरायचा आहे. जर ऑनलाईन अर्ज भरायचा तर कुठे भरायचा या संदर्भात जर तुम्हाला अडचण असेल तर सांगा, त्यानंतर मी जर वेळ मिळाल्यास नक्कीच तुमच्यासाठी डेमो व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. मात्र लक्षात घ्या, sgbau.ucanapply.com या वेबसाईटवर जाऊन स्टुडंट या पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही युजर आय डी आणि पासवर्डचा यूज करून तुमचा अर्ज स्वतः भरू शकता. मात्र त्यासाठी लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला महाविद्यालयात घ्यावा लागेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी दुसरी आणि महत्त्वाचा पॉईंट जो दिलेला आहे तो असा आहे की तुम्ही जेव्हा हा फॉर्म भरसाल ऑनलाईन पद्धतीनं तेव्हा तुम्हाला त्या फॉर्मची प्रिंट आउट काढायची आहे आणि ती तुमच्या महाविद्यालयामध्ये कंपल्सरी जमा करायची आहे. सोबतच ऑनलाईन भरलेली जी काही चलन असेल त्याची सुद्धा पावती तुम्हाला महाविद्यालयामध्ये जमा करायची आहे. अन्यथा तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार नाही, कारण तुम्ही जेव्हा तो ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट घेता महाविद्यालयामध्ये नेता तेव्हा महाविद्यालय ते व्हेरीफाय करतं आणि जेव्हा व्हेरिफिकेशन होतं तेव्हाच कुठे तो फॉर्म ग्राह्य धरला जातो आणि तेव्हाच कुठे तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट येत असतं. त्यामुळे लक्षात घ्या की जरी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वतःच्या मोबाईलवर, कम्प्युटरवर किंवा सायबर कॅफेवर भरला तरी तुम्हाला कंपल्सरी प्रिंट आउट महाविद्यालयामध्ये जमा करावी लागणारच आहे, अन्यथा रोल नंबरपासून तुम्ही वंचित राहू शकता. हे सर्वात महत्त्वाचं प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर जे माजी विद्यार्थी म्हणजेच बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत उन्हाळी 2022, त्यांचे परीक्षा आवेदनपत्र सुद्धा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरण्याकरता विद्यापीठ लवकरात लवकर जी तारीख आहे ती जाहीर करेल. त्याचप्रकारे MSc परीक्षेकरता वैशाल्य विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र ऑफलाईन पद्धतीने संबंधित महाविद्यालयामार्फत दिनांक 30 एप्रिलपर्यंत सादर करण्यात येणार आहे. म्हणजे MSc जे बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत त्यांचे अर्ज मात्र ऑफलाईन पद्धतीनं महाविद्यालयामधून भरायचे. त्याचप्रकारे नियमित व माजी विद्यार्थ्यांचे कोणत्याही परीक्षांचे परीक्षा आवेदनपत्र वैशाल्य विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र वगळून विद्यापीठ किंवा महाविद्यालयात ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, कंपल्सरी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे आणि त्याची प्रिंट आउट काढून महाविद्यालयामध्ये दिनांक 30 एप्रिलच्या आत सादर करायचे. हे सर्वात महत्त्वाचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये BA, BCom, BSc, MSc, MA, MCom, LLB, अदर दॅन इंजिनिअरिंग आणि फार्मसी ज्या काही सर्वच शाखा असतील त्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून महाविद्यालयामध्ये जमा करायचं आहे. तर आशा करतो ही माहिती तुम्हाला डिटेल कळालेलीच असेल. तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.